सकाळच्या 11:00 बुलेटिन मध्ये एक महत्त्वाची बातमी येते. मराठा आरक्षणाच्या अहवाला संदर्भातली ही महत्त्वाची माहिती आहे. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात येणार नाही हे स्पष्ट करण्यात आलेले आहे सरकारकडून. सरकार मराठा आरक्षण बिल सभागृहात मांडणार आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बिल दोन्ही सभागृहात मांडलं जाईल असं सांगण्यात येत आहे. बिलावर एकमताने निर्णय अपेक्षित आहे असंही कळत आहे. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रफुल्ल, मगाशी आपण जेव्हा माहिती देत होतात अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण स्पष्ट केला तो म्हणजे सरकार असं म्हणतंय की दोन्ही सभागृहांमध्ये अहवाल पटलावर येणार नाहीये, चर्चा अहवालावर होणार नाहीये. काय सांगाल, काय अपडेट आहे? सुवर्ण, राज्य सरकारकडनं हे स्पष्ट केलं गेलेलं नाहीये, पण आता एक बैठक जी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल जो आलेला आहे त्यावर कायदा करण्यासाठीची उपसमितीची बैठक सुरू झाली होती. ही बैठक संपली. या बैठकीनंतर आता असं स्पष्ट झालं की कायद्याचं जे बिल जो विधेयक आहे ते विधेयक थेट सभागृहात येईल. त्यामुळे मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे तो सभागृहात मध्ये मांडण्याची आवश्यकता नाही अशी भूमिका आता जवळ स्पष्ट या ठिकाणी होताना आपल्याला दिसते. त्यामुळे शेवटच्या दिवशी, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं जे विधेयक आहे ते दोन्ही सभागृहामध्ये येईल आणि त्याला एकमताने मंजुरी मिळेल अशी शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते. नक्की, धन्यवाद प्रफुल्ल, आपण ही माहिती दिली त्याबद्दल. राज्य सरकारकडनं हे स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी आज जी महत्वपूर्ण बैठक झाली त्या बैठकीच्या नंतर हे स्पष्ट झालं की सरकार मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मांडणार नाहीये. तर जो कायदा मराठा आरक्षणासंदर्भात केला जाणार आहे त्याचं बिल शेवटच्या दिवशी सभागृहामध्ये मांडलं जाईल.